पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटामुळे नागरिकांची जी वित्तहानी झाली आहे त्यातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. राज्य सरकार पूरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुरानं हाहाकार केलाय. कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांना पुराचा मोठा फटका बसलाय. एनडीआरएफची टीम इथं तैनात आहे, मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवलंय. राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं आणि पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीनं आतापर्यंत राज्य सरकारनं 154 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यासाठी दिलेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटिव्ह डेबिट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत, जेणेकरून मदत कार्याला निधीची कमतरता जाणवणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच पुराच्या पाण्यातून अनेक आजार साथीचे रोग बढावतात त्याची खबरदारी घेत पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12,000 तर सांगलीमध्ये 5,000 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. पुराची स्थिती ही तयार झाली, विशेषतः वेगवेगळ्या धरणातल्या विसर्गामुळे मोठ्या प्रमाणात पाणी थांबलं आणि पलीकडे कर्नाटक राज्यामध्ये देखील अलमाटी धरणाचा विसर्ग कमी असल्यामुळे बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा झाल्यामुळे